मालट्रक आणि स्कूटीच्या अपघातात पित्याचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी गंभीर जखमी झाली मालट्रक आणि स्कूटीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पित्याचा जागीच मृत्यू तर मुलगी गंभीररित्या जखमी झाल्यानं तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा अपघात सांगोला वाडेगाव रोडवरील माणनदी नदी पुलाजवळ घडला श्रीपात दिगंबर कुलकर्णी वय बावन राहणार कडलास रोड सांगोला महाविद्यालयाजवळ सांगोला असं मृत पित्याचं नाव असून श्रुती श्रीपात कुलकर्णी वय एकोणीस असं जखमी मुलीचं नाव आहे सांगोला कडलास रोड येथील श्रीपाद कुलकर्णी मंगळवारी सायंकाळी पाचच्या च्या सुमारास एम एच पंचेचाळीस एल पंचेचाळीस एकोणपन्नास या स्कूटीवरून मुलगी श्रुती हिला सोबत घेऊन मेडशिंगी तालुका सांगोला येथील शेतातील केलेल्या नांगरणीची पाहणी आणि वेळामावसेनिमित्त निघालेले होते दरम्यान सोलापूरकडून टी एस शून्य सात यू एफ शहाण्णव नव्वद हा मालट्रक वाडेगाव मार्गे मिरजकडे निघालेला होता दोन्ही वाहनं सांगोला वाडेगाव रोडवरील नदी पुलाजवळ आली असता त्यांची समोरासमोर धडक झाल्यानं हा अपघात घडला